नमस्कार मित्रांनो मित्रांनो, एखादी स्त्री आपल्याकडे आकर्षित होते, आपल्यावरती फिदा झालेली असते, परंतु आपल्याला बऱ्याच वेळा ही गोष्ट समजून येत नाही। तर एखादी स्त्री ज्यावेळेस आपल्याकडे आकर्षित झालेली आहे, आपल्यासोबत तिला संबंध बनवायची आहे, त्यावेळेस ती सतत आपल्याला काय बोलते, आपल्याशी कुठल्या पद्धतीने व्यवहार करते, हे आज आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला तुम्ही फार आवडता, म्हणजे तिला तुमच्यासोबत संबंध बनवायचे असतात, त्यावेळेस तुम्ही जरी तिच्यासोबत बोलला नाही तरी स्वतःवरून तुमच्याकडे बोलायला येते, तुमच्याशी बोलते। ज्यावेळेस ती तुमच्याशी बोलते त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही फार छान दिसता, किंवा तुमचे जे कपडे असतील, तुमचे केस असतील, तुमची बॉडी असेल, म्हणजे तुमचे छान केस आहेत, तुमची जी हेअरस्टाईल आहे ती खूप छान आहे, तुम्ही खूप छान हसता, किंवा बॉडी छान आहे तुमची, हँडसम दिसता, अशा जर गोष्टी तुमच्यासोबत करत असेल, तुमचं कौतुक करत असेल, तर नक्कीच त्या स्त्रीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काहीतरी नक्कीच चालू आहे, तुमच्याबद्दल आकर्षण तिच्या मनामध्ये आहे। बऱ्याच स्त्रिया असं बोलून देखील दाखवतात, बऱ्याच स्त्रिया या गोष्टी बोलून दाखवत देखील नाहीत, परंतु त्या तुमच्याकडे पाहत राहतील, तुम्ही जर ज्यावेळेस दिसाल त्यावेळेस तुम्हाला स्माईल देतील, तुमच्याशी बोलण्याची जी मौका आहे, कधी मौका मिळतो आहे याची वाट त्या पाहत असतात। मित्रांनो, यासोबतच जर काही मोठं काम नसेल, अगदी छोट्या छोट्या कामासाठी देखील जर तुमच्याकडे येत असतील, सतत तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतील, तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतील, तर मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आकर्षण निर्माण झालेलं आहे। आता तुमच्या मनामध्ये तिच्याबद्दल आकर्षण निर्माण आहे की नाही हा पूर्णपणे तुमचा स्वतःचा प्रश्न आहे। तिच्याशी संबंध बनवायचे की नाही हा पूर्णपणे तुमचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे, परंतु तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल नक्कीच आकर्षण निर्माण झालेलं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।